दरवर्षाच्या परंपरेनुसार आत्मा मालिक ध्यानपीठ कोकमठाण येथे चैत्र महोत्सव अत्यंत आनंदात व भक्तिमय वातावरणात सुरू असून या सोहळ्याचा शुभारंभ विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट तथा आत्मा मालिक ध्यानपीठाचे अध्यक्ष माननीय श्री नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब व त्यांच्या धर्मपत्नी शिवानी माई यांच्या शुभ हस्ते पादुका पूजन करून करण्यात आलाय। तसेच या सोहळ्याचे कलश पूजन संत दत्त महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या चैत्र महोत्सव सोहळ्यामध्ये विविध भजनी मंडळांची भजन सेवा व संत प्रवचने प्रत्येक सत्रामध्ये परमपूज्य सद्गुरु आत्मामालिक माऊलींच्या चरणी समर्पित करण्यात आली। सदर सोहळ्याचे सूत्रसंचालन संत विवेकानंद महाराज करत आहेत। सद्यस्थितीला परमपूजनीय सद्गुरु आत्मामालिक माऊलींचे वास्तव्य युरोप खंडात असून आत्मामालिक ध्यानयोग मिशनचे कार्याध्यक्ष संत समर्थ परमानंद महाराज यांच्याकडून प्राप्त झालेल्या संदेशानुसार उद्या चैत्र 14 पर्वावर परमपूज्य सद्गुरु आत्मामालिक माऊलींचे दिव्य दर्शन ऑनलाईन पद्धतीने सर्व भाविकांना होणार आहे। तसेच उद्या 14 दिवशी सकल आत्मामालिक भक्त परिवाराने आपल्या निवासस्थानी आत्मरूपाचे विधिवत पूजन करून ध्यान व आरती करून हा महोत्सव घरोघरी साजरा करावायचा आहे, अशी माहिती संत समर्थ परमानंद महाराज यांनी दिली आहे। तरी सर्व भक्त परिवारांनी याप्रमाणे संदेशाचे पालन करून उद्या चैत्र 14 दिनांक 15 एप्रिल 2022 रोजी सकाळी 7 व सायंकाळी 7 या दोन्ही वेळेला परमपूज्य सद्गुरु आत्मामालिक माऊलींचे ऑनलाईन दर्शन घेऊन आरती करावायची आहे। आत्मामालिक ध्यानयोग मिशनच्या वतीनं समस्त आत्मामालिक परिवारास चैत्र महोत्सवाच्या अनंत अनंत शुभेच्छा। आत्मामालिक ध्यानयोग मिशन कोकमठाण।